फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल आणि रुक्मिणीची पूजा केली. राज्य सुजलाम सुफलाम हो दे असे साकड मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे घातले. तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यंदाच्या पूजेचा मान लातूरमधील अहमदपूरच्या चव्हाण दाम्पत्याला मिळाला. प्रथम विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला. यानंतर विठ्ठलाची मंत्रोपचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक आणि लातूरचे शेतकरी विठ्ठल चव्हाण दाम्पत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि चव्हाण यांना विठ्ठलाची तुळशीची माळ देत पूजा संपन्न केली. आषाढी आणि कार्तिकीला विठ्ठलाची महापूजा करण्यात येते. शिवाजी महाराजांच्या काळात हा मान महाराजांकडे होता. यानंतर महापूजेचा मान हा साताऱ्याच्या गादीकडे सोपवण्यात आला. इंग्रजांच्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांना हा मान मिळत असे. यानंतर स्वतंत्र भारतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे हा मान आला. यानुसार आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही पूजा केली जाते. तर कार्तिकीला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही महापूजा केली जाते. आषाढी एकादशी निमित्त यंदा तब्बल 15 लाख वारकरी पंढरपुरात दाखल झाले. विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी वारकऱ्यांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या. तासन तास रांगेत उभे राहून भाविक पांडुरंगाचे दर्शन घेत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.